राजवाटा वणीच्या पूजेनिमित्त आम्ही सगळ्या इथे सख्या जमलेलो आहोत. सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवण्यासाठी उग्र तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येला यमालाही शरण यावं लागलं आणि त्याने सत्यवानाचे अर्थात सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत केले आणि ते वटाच्या वृक्षाखाली झालं होतं. तेव्हापासून वटवृक्षाची आपण वर्षानुवर्ष परंपरागत पूजा करत आलेलो आहोत. आम्ही आत्ताच्या या मॉडर्नसारखे आहोत, खरं तर मॉडर्नच म्हणायला लागेल आम्हाला. आणि पण आम्ही वर्षानुवर्ष ही पूजा अत्यंत आनंदाने करतो आणि करत राहू, कारण ह्या निसर्गाच्या प्रती जे आपण देणं लागतो, आज त्या निसर्गाच्या प्रती देणं म्हणजे ते देणं चुकवावं म्हणूनच आम्ही या वटसावित्रीची आज पूजा करण्यासाठी आम्ही इथे सगळे मनोभावे जमलो आणि मनोभावे आम्ही ही पूजा समर्पित केली आहे वटाला. तेव्हा वटपौर्णिमेच्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. वटसावित्री अर्थात वटपौर्णिमेचा सण आला की हिंदू पुरुष थट्टा करण्याच्या मूडमध्ये येतात. सात जन्म याच बायकोला कसे झेलणार आहोत वगैरे. हिंदू लोक सुद्धा स्वतःच्या कळत नकळत या दिवसाची थट्टा करायला लागतात. पुरोगामी आणि हिंदू द्वेषी मंडळींना तर हिस्टेरिया होतो. परंतु विवाह विचार या संकल्पनेतील सर्वाधिक सुंदर कथा सावित्रीची आहे. पाश्चात्य देशातील मंडळी वुमन ऑफ सबस्टेन्स या संकल्पनेचा उल्लेख वारंवार करतात. सावित्री ही त्या संकल्पनेचे मूर्त रूप आहे. महाभारतात एकदा युधिष्ठिर मार्कंडेय ऋषींना म्हणाला की या विश्वात द्रौपदी समान समर्पित आणि त्यागमयी स्त्री अन्य कोणीही नाही. द्रौपदीचा उल्लेख पंचकन्यांच्या मध्ये केला जातो, ज्या प्रातः स्मरणीय आहेत. परंतु मार्कंडेय ऋषींनी युधिष्ठिराचे मत खोडून काढत आणि त्याला सावित्रीची कथा सांगतात. सावित्री ही अश्वपती राजाचे एकमेव अपत्य असते. सावित्री ही अत्यंत रूपवान, गुणवान आणि बुद्धिमंत असते. तिच्या या रूप, गुण आणि विद्वत्तेची चर्चा स्वर्गलोकात सुद्धा होत असते. अश्वपती राजाला आपल्या कन्येचा विवाह विष्णूशी व्हावा असं वाटत होता. तो नारदाच्या मार्फत तसा संदेश विष्णूकडे पाठवतो. परंतु तिच्या रूपगुण आणि बुद्धिमत्तेच्या पासंगाला आपण पुरणार नाही हे जाणून विष्णू त्या विवाहाला नकार देतो. सावित्री द्युमत्सेनना राजाच्या सत्यवान नावाच्या पुत्रावर अनुरक्त असते. सत्यवान हा अत्यंत गुणवान असतो, परंतु त्याच्या वडिलांचे राज्य हरण झालेले असते. तो आपल्या अंध आणि वृद्ध आई वडिलांच्या असा एका जंगलाच्या जवळ निवास करत असतो. जंगलातील लाकडे तोडून तो उदरनिर्वाह करत असतो. अशा परिस्थितीने गांजलेल्या परंतु अत्यंत गुणवान अशा सत्यवानावर सावित्री प्रेम करत असते आणि त्याच्याशी विवाह करण्याची तिची इच्छा असते. नारद मुनी सावित्रीची भेट घेऊन तिला कल्पना देतात की ज्याच्याशी तू लग्न करण्याचे स्वप्न पाहत आहेस त्याच्या नशिबात विवाहाच्या नंतर एका वर्षात मृत्यूयोग आहे. असे हे सत्य अवगत झाल्यावर सुद्धा सावित्री सत्यवानाशी विवाह करण्यावर ठाम राहते. विवाहाच्या नंतर सावित्री आपल्या अंध आणि वृद्ध सासू सासऱ्यांची
सेवा करत पतीसह छोट्याशा झोपडीत मृत्यू होईल असे नारदाने सांगितले असते त्या दिवशी ती स्वतः राहू लागते आनंदाने राहू लागते. सत्यवानाचा मृत्यू होईल असे नारदाने सांगितलेले असते त्या दिवशी ती स्वतः सत्यवानाच्या बरोबर जंगलात जाते. सत्यवान मूर्छित होतो आणि सावित्री वडाच्या झाडाखाली त्याचे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन बसते. त्यावेळी तिथे यम येतो आणि सत्यवानाचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागतो. त्यावेळी सावित्री यमाच्या मागोमाग कारण देह धारण करून जाऊ लागते. यम तिला थांबवतो आणि तू प्रकृतीच्या नियमात फेरफार करू शकत नाहीस हे बजावतो. त्यानंतर सावित्री आणि यमाचा शास्त्रार्थ होतो. या शास्त्रार्थात ती यमाला पराभूत करते आणि त्याबद्दल यम तिला 3 वरदान प्रदान करतो. पण सत्यवानाचे प्राण मागणार नाहीस हे वचन घेतो. पहिल्या वरदानात सावित्री यमाकडे आपल्या अंध सासूसासऱ्यांच्यासाठी नेत्र मागते. दुसऱ्या वरदानात ती यमाकडे आपल्या सासऱ्यांना त्यांचे गेलेले राज्य परत मिळावे म्हणून वरदान मागते. आणि तिसऱ्या वरदानात ती यमाकडे 100 पुत्रांचे वरदान मागते. अर्थात 100 पुत्र प्राप्तीसाठी सत्यवानाचे प्राण परत करणे यमाला भाग पडणार असते. अशा रीतीने सावित्री यमाच्या तावडीतून आपल्या पतीचा जीव वाचवते आणि त्याला दीर्घायुष्य मिळवून देते. या घटनेत सावित्री वडाच्या झाडाखाली बसली होती म्हणून वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्याची दीर्घायुष्याचे प्रतीक म्हणून तातू गुंडाळण्याची प्रथा आहे. या दिवसाच्या बद्दल सावित्रीला पूर्वकल्पना असल्याने ती त्या दिवसाच्या पूर्वी 3 दिवस पूर्ण कठोर उपासना करते. त्यामुळे आज स्त्रिया या दिवशी उपवास करते. सर्वांगी सुंदर श्रीमंगलमूर्ती दर्शन मात्रे मनामनामूर्ती जय देव जय देव. हे दुर्गतवारी कुंजवीर संसारी अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय दे.
आता पूजा झाली आता सगळ्यांनी उखाण घ्या बरं. चला चला मी घेते हा आधी पहिले. चला रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास. प्रशांतचं नाव घेते तुमच्यासाठी खास. अरे वा. वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो काढण्यासाठी मी आहे हौशी आणि प्रेमेंद्र रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. वट सावित्रीच्या पूजेच्या दिवशी सत्यवान सावित्रीचा मान. शिवराम रावांचं नाव घेते तुम्हा सगळ्यांचा राखून मान. यमुनेच्या तीरी श्रीकृष्ण वाजवतो पावा. यमुनेच्या तीरी श्रीकृष्ण वाजवतो पावा. हेमंत रावांसारखा पती मला जन्मोजन्मी. वडाची पूजा मी मनोभावे करते. वटपौर्णिमेच्या दिवशी मिनेश रावांसाठी दीर्घायुष्य. भरजरी साडी जरतारी खंड जितेंद्र रावांचे नाव घेते वट सावित्रीचा आहे सण. सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं. श्रीलसेचं नाव घेते सुवासिनीने अडवलं.